एक महत्वाची बातमी, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आमचा पाठिंबा होता असं पानसे यांनी म्हटलंय. आम्ही महायुतीचे घटक पक्ष नाही, आमचा मोदींसाठी पाठिंबा होता असंही पानसे म्हणाले. तर मनसेसारख्या पक्षाने पदवीधरची उमेदवारी जाहीर केली असं सचिन अहिर म्हणतात. याचा अर्थ बिनशर्त पाठिंबा हा तात्पुरता होता असं अहिर यांनी म्हटलंय. पाडव्याचं शिवतीर्थावरचं सन्माननीय राजसाहेबांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी अतिशय भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती की मोदीजी, नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आम्ही विनाशर्त पाठिंबा देतोय. त्याच्या आधीचं एक भाषण तुम्हाला राजसाहेबांचं जर आठवत असेल तर राजसाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की येणारी प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या पार्श्वभूमीवरती आमची युतीचा घटक म्हणून आम्ही काही नाही आहोत. आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि विधान परिषद आणि पदवीधर, कोकण पदवीधर आता ती लागून निवडणूक आली म्हणून थोडे दिवसांनी आले असते तर हा प्रश्न तुम्ही विचारला नसता. माझ्याकडे अधिकृत रीतीने या बाबतीतली माहिती नाही आहे की आम्ही सर्व मिळून लढणार आहोत किंवा कुठचे सीट्स आम्ही लढणार आहोत, काँग्रेस लढणारच नाही. परंतु ज्या निवडणुकामध्ये उमेदवार जाहीर करण्याचं काम पक्षाने केलेलं आहे मला असं वाटते त्यामध्ये आम्ही निश्चितपणे लढणार आहोत. मुळामध्ये जर मनसेसारखा पक्षाने जर बघितलं तर त्यांनी उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे. ह्याचा अर्थच असा आहे की त्यांचा बिनशर्त पाठिंबा हा तात्पुरता होता आणि तो आता त्यांनी निवडणूक संपल्यानंतर उठवलेला आहे असं समजायला काही हरकत नाही.